दाऊदच्या मृत्यू संदर्भातल्या किंवा त्याच्या प्रकृती संदर्भातल्या बातम्या वेगानं पसरू लागल्यात, परंतु दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्याची छोटा शकीलनं माहिती दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत छोटा शकीलनं हा दावा केलेला आहे. दाऊद ठणठणीत आहे आणि त्याच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्याचं छोटा शकील म्हणतोय. दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिमवरती विषप्रयोग करण्यात आला, त्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्याचा मृत्यूही झालेला आहे, अशा आशयाच्या बातम्या पसरू लागल्यात. परंतु दाऊद संदर्भातल्या त्याच्या प्रकृतीविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या असल्याची माहिती छोटा शकीलकडनं दिली जाते आहे. छोटा शकीलनं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे, त्यातच हा दावा केलाय. दाऊद ठणठणीत आहे, त्याची तब्येत उत्तम आहे, मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्याचं छोटा शकीलनं म्हटलंय. फैसल तांडेल आपल्याला माहिती देतात. फैसल, दाऊदच्या प्रकृती संदर्भात किंवा उलट सुलट चर्चांबद्दल छोटा शकीलनं नेमकं काय म्हटलंय, काय मुलाखत दिली आहे त्यानं? ज्ञानदा, गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांचा मृत्यू झालाय, त्यांना वीज देऊन कोणी मारले अशी माहिती समोर येत होती. मात्र याच्यामध्ये आता खुलासा आलाय, ज्यामध्ये एका इंग्लिश न्यूजपेपरच्या प्रतिनिधीला छोटा शकील यांनी बोलताना हे स्पष्ट केलं आहे की दाऊद ही तब्येत ठीक असून तो चांगला आहे अशी माहिती दिलेली आहे. आता या माहितीनंतर नक्कीच खुलासा झालाय की दाऊदची प्रकृती ही चांगली असून तो व्यवस्थित पाकिस्तान कराची या ठिकाणी व्यवस्थित आहे अशी माहिती भेटलेली आहे. मात्र त्यांचं स्थान कुठे आहे किंवा कुठे लपलेलं आहे हे सर्व जे आहे ते माहिती अजून क्लिअर नाही. मात्र छोट्या शकीलची जी स्टेटमेंट आलाय त्यांनी हे क्लिअर झालंय की दाऊद हा व्यवस्थित असून सध्या तो आता आपल्या घरी असावा अशी माहिती समोर आली. मात्र जी मुंबई पोलिसांनी सुद्धा याची पुष्टी दिली की काही दिवसापूर्वी दाऊद हा हॉस्पिटलला काही आजारांनी ऍडमिट होता आणि तो सध्या स्थित आहे अशी सूत्रांकडनं माहिती भेटली होती. मात्र ऍडमिट होता आणि तो सध्या स्थित आहे अशी सूत्रांकडनं माहिती भेटली होती. मात्र ह्या प्रकरणात जे आहेत गेल्या अनेक वर्षापासून जे आहेत दाऊदची डेथ झाली किंवा तो आजारी आहे अशी माहिती समोर आली. 2016 सुद्धा अशी एक चर्चा सुरू होती की त्याचा मृत्यू झाला, त्याचबरोबर पण ती माहिती जी खोटी निघाली आणि त्यामध्ये त्याचा भावाचा मृत्यू झाला अशी माहिती भेटलेली. त्याचबरोबर कोविडच्या दरम्यान सुद्धा त्याची मृत्यू झाली अशी माहिती समोर आली. पण त्यावेळी सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याचा एक नातेवाईकाचा कोविड आजाराने मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. तर वारंवार जे आहे दाऊद यांचा मृत्यू झाला किंवा तो आजारी अशी माहिती समोर येतात. पण मात्र याचा खुलासा छोटा शकील किंवा इतर जे नातेवाईक आहेत ते देतात. याच्यामध्ये ह्या प्रकरणात आपण जर बघितलं तर द अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम हा कुठे आहे किंवा गेल्या अनेक वर्षापासून कुठे लपतो ह्याची माहिती जी आहे विविध एजन्सी असतील किंवा मुंबई पोलीस ह्यांना अजूनपर्यंत भेटली नाही. मात्र त्याला पकडण्याचं सुद्धा अजून यशस्वी आहेत अशी एजन्सीची माहिती आहे. पण मात्र आजन आपण जर बघितलं तर या बातमीनंतर बरीच चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे. कारण दाऊद मोस्ट वॉन्टेड असून नाही, दाऊदच्या प्रकृती बाबतची आणि त्याच्या मृत्यू संदर्भातली. परंतु आता छोटा शकीलनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय की दाऊद इब्राहिम हा ठणठणीत आहे, त्याची प्रकृती उत्तम आहे आणि त्याच्या संदर्भातल्या त्याच्या प्रकृतीविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. फैसल, धन्यवाद या माहितीबद्दल.